नंबर ब्लू पंथर लवकर लवकर येऊन लाइन अप करून घ्यायचं आहे आपल्याला. यानंतर लवकर लवकर दोन फायनलिस्ट भेटलेले आहेत, एक आहे ब्लू पंथर आणि दुसरा आहे पल्लार पॅकर. या दोघांमध्ये होणार या महत्वपूर्ण ट्रॉफीचा निर्णय. चला फोटो तिथे झालाय सर, तर नाणे करून घेऊ का पटकन. ध्वनी कर्मचाऱ्यांना सांगितले की आपण जागेवरती निर्णय करायचा आहे. हॅलो, चार दिवस आपण आपले दोन अंतिम टू फायनल शोधत होतो आणि आता तुम्ही दोघं फायनलला आलात, तर काय बोलायचं तुम्ही? हा MPL कशी झाली, पंचांचे निर्णय कसे झाले आणि या विकेट मैदान आपण चार दिवस बनवलं आहे पूर्ण, हे माहोल तुला बघून कसं वाटतं? मैत्री गोविंदा पथक आयोजित मैत्री प्रीमियर लीग पर्वत चौथे, हे चौथा सीझन आहे आपला. जे आपण करतो ते आपल्याला कमी जास्त, आपले ह्या वर्षी जे केलं त्याच्यापेक्षा आपण दुप्पट पडेने पुढच्या वर्षी नक्की चांगले करू आणि आपल्याला प्रसिद्ध. आणि आता तुझ्या फायनल आहे, फायनलला किती रोखायचा प्रयत्न करशील? आणि पहिली फलंदाजी यांची आली तर किती, आणि पहिली तुझी फलंदाजी आली तर किती रन मारायचा प्रयत्न करशील जेणेकरून ही ट्रॉफी तुला मिळेल? नाही, नक्कीच ब्लू पॅनर चांगला कमीत कमी धावर रोखण्याचा प्रयत्न असेल आणि आमची फलंदाजी आली की आम्ही जास्तीत जास्त धावतो. शुभम आणि आत्ता हैदर, हैदर अभी आपको इनको जो मैंने सवाल पूछा वही आपको है, आप अभी MPL के बारे में क्या बोल रहे हैं? मैत्री प्रीमियर लीग जो अच्छा एग्जाम किया हुआ है. आवाज वाड़ा थोड़ा जवाल के जवाल की प्रीमियर लीग चौथा बहुत अच्छा प्रोग्राम है, फाइनल में आए हुए हैं हम लोग टीम, तो यह है कि हम लोग फाइनल आणि आपण हा तुम्हा दोघांना एक प्रश्न आहे की आपण नेहमी दरवर्षी आपण MPL करतो, आता तुम्हाला खेळून कसं वाटतं, अनुभव काय वाटतो तुमच्या, आणि तुम्हाला असं वाटतं का की ही प्रीमियर लीग आपण जरा जास्त लांब करतोय, आपल्याला जवळ करावी लागेल की लवकर करायची, असं काय तुमच्या दोघांचं मत काय? कम दिन लेंगे उतना मजा नहीं आएगा, बहुत अच्छा लग रहा है चार दिन खेल के, इंटरनेट ऐसा लग रहा है कि बहुत अच्छा टूर्नामेंट लगा हुआ है, बहुत आनंद लग रहा है. आनंद कांबळे, तू सांग. नाही खरंच ज्या 3 मॅच असतात ना त्या आपण 7 केल्या पाहिजे, म्हणजे अजून आपला इव्हेंट वाढले, म्हणजे एक टीम 2 मॅच हारते लागू पाहण्याचा कोणाचा व्हॅल्यू बसत नाही, तर व्हॅल्यू बसायला टाईम लागतो. पण नक्की वरळीतल्या खेळाडूंसाठी ही चांगली संधी आहे की मैत्री गोविंदा पथक आयोजित करतं, त्याच्यामध्ये आपल्याला नवीन नवीन प्लेअर बघायला मिळतात, त्याच्यामधून त्यांनाही मोठमोठ्या संघातून कबड्डी क्रिकेट चांगलं खेळायला भेटेल, त्यांनी यावं पुढं आणि ते करावं एवढंच मी सांगतो. आणि मैत्री गोविंदा पथकांना खूप खूप शुभेच्छा, नक्कीच तुमच्या 8 तर पुढच्या वर्षी नक्की लागणार. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो. आणि आता मला असं वाटतं की आपण नाणेफेक करून घ्यायला पाहिजे, नाणेफेक करायला आमचे नेता अभिनेता आणि भावी नगरसेवक नेता अविनाश जैन या नाणेफेकी करून घ्यायचं. चला नाणेफेकीचा कौल, फायनलचा अंतिम सामना ब्लू पॅन्थर आणि मल्लार निर्णय टेल कॉल दिला आहे मल्लारने, फेक घेतली आहे ब्लू पॅन्थर याने, निर्णय फिल्डिंग घेतलेला आहे, हात मिळवा आणि दोन्ही संघांना शुभेच्छा.
हॅलो दोन्ही संघांना शुभेच्छा द्या. दोघांना भेटा, लाईन अप करा जरा. अंतिम सामना कधी थोडं राजू रतन लांबळे जरा स्टेज वरती या ना.
आपले खरोखर आभार व्यक्त करतो आणि आपले स्वागत करतो या दादा. पाण्याचा सामना सामना चालू दोन तुल्य बैठकांच्या दरम्यान आतापर्यंत व्यवसायातील विक्रेत दुसऱ्या ओळखी पोटाने पहिल्या कटात घेऊन त्यांचा लेखी सोडून जाणार ते लोक कसाने जातोय अतिरिक्त धावसंख्यामध्ये धावसंख्या अठरा रोहित यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज गेल्याचे शुभम सत्तराने चौथा मात्र शुभम पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो युवकांतर कशाप्रकारे प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला फलंदाजीसाठी आमंत्रित केले बल्लार पॅकर्स यांच्या बॅलिकाने चांगल्या प्रकारची फलंदाजी करताना पाहायला मिळतो. एकदम राऊंडर विकेट प्रकारची गोलंदाजी सामोर आहे तर शुभम अंतिम वाईट बॉल दिला प्रफुल्ल यादव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक झालंय जोरदार काय झालं पाहिजे. तर या दोन तारखेला झाले होते या आधीचे त्याचे उत्कृष्ट चेंडू टाकले होते त्यानंतर सोडून हे वचले राऊंडाची गोल आता सरकारच्या वाचस्थानी सामोरे जायचं उभी त्याच्या गोलंदाजी होती आणि विशाल राऊंड विकेट
राउंड विकेट प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी बॅट्समन रेडी
दरम्यान पवन याचा बिंदू शुभम साठी चालू असताना चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते ती शुभम आणि सनी या दोघांच्या दरम्यान गोलंदाजी होती शुभ मॅची झाल्याने संकेत खेळण्यासाठी तयार पवन यांच्या गोलंदाजी होते पंचावन्न खराब चेंडू त्याचा समाचार घेतला तो संकेत आहे त्याचा पूर्व चेंडू बाकी आहे त्याचा पाच हजार रुपयांचा रुपयाला वैयक्तिक कोट्यात रुपये सामोर आहे तो फायदा खेळण्याकडे मंचावर आलेले आणि वेळेत वेळ काढून आल्याबद्दल खरोखर मनपूर्वक आभार मानतो. हजार रुपये मान घ्या. ओहो पप्पू शेनॉय खरोखर बॉस आणि हा सामना फायनल आहे. मैत्री गोंदा पथक आयोजित सगळ्या मैत्री गोविंदा पथकाची विनंती आहे आपल्याला. FTL
नसीब का MPL का शेवटचा दिवस शेवटचा दिवस अंतिम सामना आणि मैत्री गोलचा पतक मित्रांची मेहरबानी राजू कांबळेसाठी त्यांनी मैत्री गोलचा पत्ताला आणि एमपीएलला सहकार्य केलं आणि तसेच आमचे दुसरे मान्यवर आमचे मित्र प्रफुल्ल यादव लाडके निशिदादात करतील. प्रफुल्ल यादवसाठी टाळ्या. मित्र हा नेहमी आपल्या बाजूला उभा राहतो आणि आपल्या एमपीएलला सहकार्य करणारे सुवर्ण संघ मालक आणि 16 संघ मालक सहकार्य करतात. दुसरे संघ मालक आहेत बिग ह्युमनचे प्रमोद वाडकर उर्फ दादा. त्यांनी पण लवकर या सन्मान चिन्ह घ्या. त्यानंतर आपण पवन पडेलकर त्यानंतर आहेत आपले रुई फायटर पटकर या चिन्ह घ्या. त्यानंतर भंडारला विजय चव्हाण स्वस्तिक गोल या पटकर. त्यानंतर बिस्मिटचे या सन्मान चिन्ह घ्या दादाच्या आपल्या नागराचा. त्यानंतर ते युट्यूब लाईव्ह केलं दादा यांनी 4 दिवस. निश्चितच आपल्याला नेहमी प्रत्येक वेळी सहकार्य करत राहतात आणि त्यांना सन्मान चिन्ह देतो दादा ही आमची आठवण. आपल्याकडे असंच सहकार्य वेळोवेळी करत राहा दादा. दादा पुरस्कार देतील बेस्ट बॅट्समॅन या पुऱ्या एमपीएल पर्वत चौथ्यामध्ये हे दोन बॅट्समॅन बेस्ट बॅट्समॅन आहे. मित्र टाळी झाली पाहिजे हैदर आणि सनी. सनी
आणि या एपीएल पर्वतोत्सवात प्रत्येक पॉवर प्ले मध्ये विकेट घेणारा नरेश वयाच्या 35व्या वयात बॉलिंग करतोय तो पण करतो नरेश पिंगारपुरे आणि आता वेळ आली आहे मॅन ऑफ द मॅच पर्वत चौथ्याचा मॅन ऑफ द सिरीज याचा मानकरी सनी टाळ्या झाले बघ मित्रांनो मॅन ऑफ द सिरीज सनी आणि एमपीएन मैदानामध्ये ग्राउंडमध्ये थोडं आपल्याला लाईटचा प्रॉब्लेम आहे मैत्रिणा मी सांगतो तुम्ही सतत काही ना कार्यरत करत असता मैदानासाठी तुम्ही लिडिंग करा आणि हे जे मित्र भरपूर मेहनत केली आहे माणसाने हा लहान दिवसभर मैत्रीसाठी होता खरोखर आणि आता सर्व हैदर संघ मालक पवन बनेकर अमोल भांजा विनीत आणि कृष्णा उर्फ राजणा आणि मागे अबू आणि याच्यामध्ये लिली हा संघ बरोबर टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो टाळ्या वाजवा हार्ड लक नक्की पुढल्या वर्षी फोटो काढू द्या पहिला उपविजेता निशिता बरोबर रोहित नंतर सनी पिल्ली नीतू पुन्हा एक छोटा संकेत किंवा सनी बोलला जातो अनिकेत आणि मंडळाचे कार्यकर्ते अजय नारकर आणि संघ मालक शुभम आणि ह्यांना यांची जी ट्रॉफी इथे आपला प्रफुल त्यांच्याच संघात होता तो काय ठीक आहे त्याच्याच संघ विजेता झाले आहेत दिसले पाहिजे पहिल्या पारितोषिक